बातमी आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणा संदर्भातली. अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरला नेणार आहेत. अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरकडे रवाना करण्यात आलाय. शववाहिकेसोबत मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे. आताची अक्षय शिंदे एन्काउंटर संदर्भातली मोठी अपडेट आपण पाहतोय. उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेवरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अक्षय शिंदेचा मृतदेह हा उल्हासनगरकडे रवाना करण्यात आलेला आहे. त्यासोबतच शववाहिकेबरोबर मोठा फौज फाटा देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे थोड्याच वेळात अक्षय शिंदेवरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अक्षय शिंदे याच्या आई वडिलांनी अक्षयचा मृतदेह ताब्यात घेतलेला आहे आणि थोड्याच वेळात अक्षयचा दफनविधी हा उल्हासनगरमध्ये होणार आहे. बातमी सविस्तर पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर अक्षय शिंदेचा दफनविधी हा थोड्याच वेळात होणार आहे. कळवार रुग्णालयातून त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आलेला आहे. उल्हासनगरमध्ये बुजवलेला खड्डा पुन्हा खणण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन शववाहिका उल्हासनगरकडे रवाना झालेली आहे. उल्हासनगरच्या स्मशानभूमी परिसरात मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. अक्षय शिंदेचा दफनविधी हा उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये करण्यात येणार आहे. रुग्णवाहिका ही उल्हासनगरकडे निघालेली आहे. अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी अक्षयचा मृतदेह घेतलेला आहे आणि आता रुग्णवाहिका ही उल्हासनगरकडे निघालेली आहे.